हलू 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 डॅडाच्या पायाला लागलाय. काय झालं? काही नाही ग, एका साईट वर गेलो होतो ना, तिकडे लागलाय. मी म्हटलं सॉरी. कशाबद्दल? मगाशी मी जे काही बोलले त्याच्याबद्दल. काय? हेच की तुम्ही मयंकला सामील आहात, ते पैसे तुम्हीच. सॉरी, मला जेव्हा जाणवतं की माझी चूक झाली तेव्हा मी सॉरी म्हणते. माझं काय तुमच्यासारखं नाहीये, गिरे तो भी टांग ऊपर. विक्रम, तुम्ही इतका खार का खाता? काय खोटे हो त्याच्यात? वनिता, मयंक मला का आवडतो तुला माहिती? त्याचे जे काही गुणदोष आहेत ना, ते लख आहेत. हा, त्याला आता काही वाईट सवय आहेत. काही त्याचे काय असतील त्या, पण त्या तो लपवत बसत नाही. जावई बापूंच कसं आहे, दादांत खोटं वाटावं असे ते सतत चांगलं वागत राहतात. दुसऱ्या कुणाला विक्रम सारखा जावई मिळाला असता ना, तर त्याने आभार मानले असते देवाचे. अगं, तू मानतेस ते काय कमी आहेत का? मला तर एकूण जगच सगळं काल्पनिक असं वाटायला लागलं रे. काल्पनिक कथा, काल्पनिक लोक, काल्पनिक कंपन्या. काल्पनिक कंपन्या? स्कायकॉम इंटरनॅशनल. तिचं काय? ती कंपनी आहे जिनं एका कामासाठी आपल्याला 4 कोटी रुपये दिले, त्यातले 2 कोटी माझे होते, जे तू हडप केलेस. कल्पना छान आहे, उत्तम. खरंच तू चुकीच्या लाईनीत आलास रे. सिनेमात विनेमात गेला असतास तर काहीतरी नाव कमवलं असतं. तू असं काय केलं ज्यामुळे तू मला सांगतोस धुरंधर आणि धुरंधर सोडून जा म्हणून? मी काय केलं इज नन ऑफ युअर बिझनेस. माझ्या वडिलांची आहे. वडिलांची पुण्य आहे, त्यांच्या नतद्रष्ट मुलांनी मातीत मिसळायची परंपरा फार जुनी आहे. पण प्रकाश धुरंधरांचा तू एकुलता एक मुलगा नव्हतास, नाहीयेस. हा मुलगा अजून जिवंत आहे, आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत धुरंधर आणि धुरंधर कुठल्याही दिवाळखोराच्या हाती लागू देणार नाही. कुणी नाही असतो. भांडगुळ आहे भांडगुळ. एका खेडेगावातून येऊन माझ्या वडिलांना चिकटलेला. मी त्यांचा आधार झालो. मी त्यांचा आधार झालो जेव्हा त्यांच्या रक्ताचा मुलगा दारू पिऊन घरी यायचा रोज. कामाच्या नावाखाली, अभ्यासाच्या नावाखाली अयशस्वी करायचा. या टेन्शनमुळे जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा मी स्वतः त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. माझे 2 कोटी रुपये तुम्हाला परत देऊ शकत नाहीये, म्हणूनच हे गडेमोडदे उकरायचा प्रयत्न करतोयस तो. पैसे? कसले पैसे? स्कायकॉम कंपनीचे पैसे. स्कायकॉम नावाची कंपनीच अस्तित्वात नाहीये. तू काय तुझे कान घरी ठेवून आलायस? माझे पैसे बऱ्या बोलानं परत दे, नाहीतर मी तुझं कुठलंही देणं लागत नाही, एक कवडी सुद्धा नाही. कारण पालघरला कुठल्याही आदिवासीची जमीन हडप केलेली नाहीये, कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभं राहत नाहीये, आणि कुठल्याही पेपरवर मी सह्या केलेला नाही. मी जे बोलतोय त्यावर जर विश्वास बसत नसेल तर स्वतःच मोठं गुढ हलव आणि जा आणि बघ पालघरला. हो ना, पण हे मी तुला काय सांगतो, तुझाच तर प्लॅन आहे. कुठल्या तरी फ्रॉड कंपनीचे फ्रॉड पैसे माझ्या घरी पाठवायचे आणि ते गायब करायचे. स्कायकॉम कंपनी हे 4 कोटी सगळं काहीच नव्हतं. तू जाऊ शकतोस. आणखीन एक मयंक, बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला नेहमीच असं वाटत असतं की बैलगाडीचं ओझं आपण आपल्याच खांद्यावर घेतलंय. कुत्र्याला माहीत नसतं रे की खरं तर तो एक अडचणच असतो, सतत पायात येऊन त्रास देणारी. जगाचा सगळा कारभार आपण आपल्याच खांद्यावर घेतलाय असा गोड गैरसमज असतो त्याचा. खरं तर त्याची कुवतच नसते. हो हो, नाही, आय कॅन अंडरस्टँड. नाही, तसंही माझी इथली आता असाइनमेंट संपतेच आहे. आम्ही उद्या आलो की तुम्हाला फोन करतो, मग आपण वेळ वगैरे त्या गोष्टीचं काय ठरवूया. ठीक आहे ना? काय हो, काय चाललंय हे? चिपळूणच्या गुत्त्यावरून झोन होता बॉटल ब्रदरचा. मला खूप एकटेपणा वाटला ना की मी असे खोटे खोटे लोकांना खोटे खोटे फोन करत आहे. खरं बघा ना तुम्ही, आवाज नको 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 राहिलं. खूप रागाने बोललो ना म्हणून रागवलीस. हो,
नाही सर, असं काही नाहीये. गेले काही दिवसात मी खूपच स्ट्रेस्ड होतो आणि जनरलीच चिडचिड वाढली होती माझी. आणि ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त संपर्क तुझ्याशी असतो, त्यामुळे जास्तीत जास्त राग तुझ्यावर निघाला असेल. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. सर प्लीज, तुम्ही असं म्हणू नका. मला राग वगैरे आला नाहीये तुमचा, आणि आला जरी असेल तरी आता तो कुठच्या कुठे पळालाय. ही तुझी कल्पना आवडली मला, भूत बनून खिडकीत बसायची. कॅप्टन. अग, खिडकीच्या आत काय चाललंय हे कळलं तर. मेंदूच्या बंद खिडक्या, त्याच्या आतमध्ये कुठले विचार लपलेले असतात, कुठल्या सावल्या सापासारख्या वळवळत असतात. या बंद खिडक्या उघडता यायला हव्यात, आणि या खिडक्यांना फटी असतात, आणि तुझ्यासारख्या डोळस माणसांना त्या फटीतून डोकवता येत. तुम्ही काय बोलताय? त्या फटींमधून तू काही असं पाहिलंयस का की जे तुम्हाला सांगत नाहीयेस? अनन्या आणि अभय मध्ये भांडण आहेत आणि म्हणून त्यांचं पटत नाही. इतकं सोपं आणि सरळसोट नाहीये हे प्रकरण. याला दुसरी पण एक बाजू आहे, आणि ती माझ्यासारख्या आंधळ्याला दिसणार नाही, पण तुझ्यासारख्या डोळस माणसाला दिसू शकते. कॅप्टन, तुम्ही जे बोलताय ना ते बाउन्सर जात आहे मला. तुम्ही सकाळी सकाळी एक पेक घेतलाय का? माझ्या बोलण्याचा पूर्ण अर्थ कळलेला असूनही आपल्याला काही कळत नाही असं दाखवायचंय का तुला? म्हणजे हे बघ, अनन्याच्या बाबतीत असं काही आहे का की जे तुला माहित आहे पण तुम्हाला सांगत नाहीयेस? तुम्हाला असं का वाटतंय की? अगं, कारण माझं नाक फार तिखट आहे, मला वास येतो. जसं काल रात्री मला आला. काल रात्री? हे बघ गौरी, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, माझा विश्वास आहे तुझ्यावर, आणि मित्रांनो विश्वास कधी मोडायचा नसतो, एवढं लक्षात ठेव.